स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास रंगेहात पकडून त्याच्याकडील 2,10,000 रुपये किमतीच्या मोटरसायकल जप्त केल्या। या कामगिरीबद्दल सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे कौतुक होत आहे। संतोष मारुती हाके वयवर्षी 19 राहणार बागेवाडी तालुका जत जिल्हा सांगली असे पोलिसांनी पकडलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, कुबेर खोत, पोलीस नाईक प्रकाश पाटील, पोलीस शिपाई विनायक सुतार, सुरेश थोरात, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, रोहन घस्ते, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली। तानंग फाट्याजवळील पुलाजवळ एक मोटरसायकल चोरटा मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला समजले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संतोष मारुती हाके यास रंगेहात पकडले। तसेच त्याच्याकडून हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस 14,45,000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकल, 45,000 रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल, तसेच 20,000 रुपये किमतीची CD 110 ड्रीम मोटरसायकल असा मिळून 2,10,000 रुपये किमतीच्या मोटरसायकल जप्त केल्या। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा।